महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून 2 लाख रुपयापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली असतानाही अनेक बँकांकडून नवीन शेतीच्या हंगामाकरता पीक कर्ज देताना व्याजाचे पैसे भरण्याची सक्ती करून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. ही शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील जाम चौरस्त्यावर जिल्हा अधिकारी विवेक भीमनवार यांना प्रहार विदर्भ संघटक गजानन कुबडे यांच्या मार्गदर्शनामध्ये थांबवून घेराव घालत त्यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँकेकडून होणारी पिळवणूक थांबवण्याबाबत निवेदन देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. सर एक प्रश्न, जे शेतकरी आता सतत काय म्हणतात बँकेमध्ये चक्रा मारत आहेत, त्यांना कुठल्याही पद्धतीची त्यांची जे आता हंगाम आला आहे आणि या हंगामाच्या तोंडावरच त्यांना हुलकवण्यात येत आहे, या संदर्भात आपण काय कारवाई करणार आहे? आज मी या ठिकाणी समुद्रपूर तालुक्यातील सगळ्या बँकांचा आढावा घेतला आणि प्रत्येक काही ठिकाणी काही ठिकाणी कर्मचारी बँकेतले नव्हते आणि ज्यांच्या ज्या अडचणी होत्या मुख्य अडचण अशी होत होती त्यांना की एक या ठिकाणी शेतकऱ्यांची तक्रार होती की अनावश्यक कागद मागितले जातात. आता मी त्यांना सांगितलेलं आहे की जे 3 फक्त आवश्यक कागद आहे तेवढे फक्त कागद घ्यायचे आणि सगळे जे अर्ज आहे ते आम्ही तलाठीचं कलेक्ट करते आणि ते तपासत त्याच ठिकाणी आणि आमचे कर्मचारी ते अर्ज घेऊन बँकांमध्ये जातील म्हणजे शेतकऱ्यांना बँकांना वापस पाठवलं जाणार नाही. तर बऱ्याच बँकांमध्ये कर्ज वाटप झालेलं देखील आहे, जे विशेषतः ज्यांचं रिन्यूअल आहे त्यांना तर बहुतेकांना कर्ज मिळालेले आहे, ज्यांना माफी झाली त्यांना देखील बऱ्याच लोकांना कर्ज मिळालेले आहे आणि पुढच्या 8 दिवसात मला खात्री आहे की पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे की सगळ्यांना जे पात्र लाभार्थी आहे पात्र शेतकरी सगळ्यांना कर्ज मिळेल. यावेळी हिंगणघाट येथील उपविभाग अधिकारी चंद्रभान खंडाईत सुद्धा उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, वर्धा.